अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्रजी पवार यांना अपशब्द बोलणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जामनेर तहसीलदार अरुण शेवाळे यांना निषेधाचे निवेदन दिले। त्यानंतर जामनेर नगरपालिका चौक या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस युवा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने पडळकर यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यासाठी आणला असता पोलिसांनी मज्जाव केल्यामुळे युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आल्यामुळे निर्देशकांवर जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आमचे आधारस्तंभ राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार साहेब यांच्यावर पडवळकरांनी जे बेताल वक्तव्य केलं त्याचा राष्ट्रवादीतर्फे आम्ही सर्वजण निषेध करत आहोत। त्यांना मानसिक रोगी म्हणून त्यांना घोषित करावं। त्यांच्यावर BJP जे अध्यक्ष आहेत त्यांनी कारवाई करावी याचा सर्व राष्ट्रवादी पक्षातर्फे आम्ही निषेध करत आहोत। अन्यथा त्यांनी कारवाई न केल्यास, जाहीर माफी न मागितल्यास याचे परिणाम फार वाईट होतील। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवाद। आज या ठिकाणी देशाचे नेते जाणते राजे शेतकऱ्यांचे कैवारी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्यावरती मागच्या निवडणुकीमध्ये आदरणीय अजितदादा पवार यांनी ज्यांची डिपॉझिट जप्त केली, 2019 निवडणुकीमध्ये ज्यांनी भाजपाला मतदान करू नका, माझे आई आणि माझे भाऊ जरी उभे राहिले तरी मी त्यांना मतदान करणार नाही असं वक्तव्य करणारे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवारसाहेबावरती काही कारण नसताना स्वतः परिस्थितीचे जोता येण्यासाठी अतिशय बेताल वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे। त्याचा जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी आम्ही निषेध नोंदवलेला आहे आणि त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी अशी मागणी या ठिकाणी तहसीलदारसाहेबांनी केलेली आहे। आदरणीय पवारसाहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व अध्यक्ष आहेत। आदरणीय पवारसाहेबाचा जर आपण अभ्यास केला तर पवारसाहेब हे सर्व देशाला चालणारं असं नेतृत्व आहे। आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी जर बघितलं तर बारामतीमध्ये येऊन सण पवारसाहेबांचं कार्याचा मोठा गौरव करतात, पवारसाहेबांचा उल्लेख करतात। पवारसाहेबांचं शेतीविरोधाचं जे कार्य आहे ते कार्य अतिशय उत्तम असं कार्य आहे, त्यांचा आपण आदर्श घ्यावा असं बारामतीमध्ये येऊन घोषित करतात असे आपले पवारसाहेब। कुठेही जर आपत्ती झाली, मागे अटल बिहारी वाजपेयी स्वर्गीय पंतप्रधान असताना जेव्हा गुजरातमध्ये भूकंप झाला त्यावेळेस आदरणीय पवारसाहेबांना या ठिकाणी ती सर्व जबाबदारी दिलेली होती। असं सर्व असताना, सर्व समाजाला घेऊन चालणारं नेतृत्व असताना उगाच काहीतरी स्वतःची राजकीय पोळी बांधून घेण्यासाठी आदरणीय पवारसाहेबांनी जे चिखलफेक केली, जे चुकीचं वक्तव्य वापरलं गेलं असा या गोपीचंद पडळकर या ठिकाणी आम्ही या ठिकाणी निषेध करतो। वास्तविक पडळकर हा एक आमदार माणूस आहे, परंतु त्याच्याकडनं ही अपेक्षा न होती आणि त्या सूडबुद्धीनं म्हणा किंवा विकृत बुद्धीनं म्हणा अशा पद्धतीने पडळकर बोललेला आहे। आणि बोलताना हा विचार केला नाही की आपण कोणत्या माणसाच्या संदर्भात आपण बोलतो आहे आणि माणूस आपण कुठे आणि पवारसाहेब कुठे हा तरी विचार पडळकरांनी करायला पाहिजे होता, परंतु पडळकर हे विकृत अशा बुद्धीचे असा एक माणूस काही कोणाच्या संबंधात मोठ्या माणसाच्याबद्दल वक्तव्य करणं हे चुकीचं आहे। आणि आमच्या पवारसाहेब आमचे हे देशाचे नेतृत्व आहे, महाराष्ट्राचं भूषण आहे आणि त्या साहेबांच्याबद्दल असे शब्द काढून पडळकरांचा आम्ही राष्ट्रवादीच्या तालुक्याच्या वतीनं निषेध करतो आहे।
खरं तर भारतीय जनता पार्टीची आमचा पक्ष सुसंस्कृत आहे असं घेऊन मिळवणारे भारतीय जनता पार्टीचे सर्वच नेते काय देशाला नवीन नाही आहेत. भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांनी आणि माजी मंत्र्यांनी अनेक बाबतीमध्ये एक त्यांना न शोभणारं असं वातकट वक्तव्य भूतकाळामध्ये केलेलं आहे. त्यामध्ये गोपीचंद पडळकर हा काही नवीन भाग नाही आहे, परंतु ज्या साहेबांना भारत देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय देशा इतर जगामध्ये सुद्धा साहेबांचं नाव एक आदराने घेतलं जातं अशा साहेबांच्या बाबतीमध्ये एक हा क्षुल्लक आमदार जो मागच्या दरवाज्याने तो विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेलेला आहे त्याची लायकी नसताना ते साहेबांवर जे चिखलफेक त्यांनी केलेली आहे त्याच्यामुळे त्यांची उंची त्यामध्ये आपल्याला कळून येते. खरं तर गोपीचंद पडळकर यांचा निषेध आम्ही या ठिकाणी नोंदवलेला आहे. आम्ही जे एक आंदोलन आज केलं त्याच्यापेक्षाही वेगळं आंदोलन आम्ही करणार होतो, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संस्कृती तशी नाही आहे. साहेबांनी आम्हाला असं शिकवलेलं नाही आहे. साहेबांचे संस्कार एक चांगल्या पद्धतीचे आमच्यावर संस्कार आहेत, म्हणून आम्ही लोकशाही मार्गाने या ठिकाणी साहेब तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे. या निवेदनात आम्ही मागणी केलेली आहे की गोपीचंद पडळकर हे मनोरुग्ण झालेले आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारचा निषेध आम्ही या ठिकाणी नोंदवलेला आहे. दैवत आमचे पक्षाचे अध्यक्ष माननीय पवार साहेब यांच्या बाबतीत काल जे पडळकर यांनी जे बेतार वक्तव्य केलं त्या वक्तव्याच्या निषेधात आज आम्ही नगरपालिकेच्या चौकात त्याचा पुतळा दहनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. पण पुतळा दहन पोलीस डिपार्टमेंटमुळे आमचं होऊ शकला नाही, परंतु त्याचा पडळकराचा जेवढा निषेध केला तेवढा कमी आहे, कारण त्याची पवार साहेबाच्या पायाची लायकी नाही, त्याचं बोलणं असं काम नव्हतं. तर आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जामनेर शहरातर्फे त्याचा तीव्र निषेध करतो व त्यांनी जर माफी नाही मागितली तर आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करू. लायकी नसताना पवार साहेबाबद्दल त्यांनी जे काही बेताल वक्तव्य केलं त्याबद्दल जामनेर शहरात आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे युवक राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे त्याचा पुतळा दहनाचा कार्यक्रम नगरपालिका चौकात घेण्यात आला, पण काही कारणास्तव त्याचा पुतळा दहन होऊ शकला नाही. तर पोलीस लोकांना आम्हाला नगरपालिका करून या ठिकाणी पोलीस स्टेशनला आणलेला आहे. नगरपालिका अशी झेंडा आहे. तरी मी युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं पडळकरचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो. पुन्हा भेटून तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.